कार्यकर्ता हा नेहमीच एकनिष्ठ असतो आणि निष्ठावान असतो. मला असं वाटतं का नेतेच विकल्या जातात. मी एक आंदोलन केलं होतं, त्याच्यात मोदी चायवाला, बेरोजगार पकोडा सेंटर, रिकाम तिकडा चिवडेवाला, हे पण युवकांनी राजकारणाकडे पाहण्याचं जे इंटेन्शन आहे का, हे वाईट लोकांचं राजकारण आहे, बदमाश लोकांचं आहे, म्हणून बरेचसे युवक यांच्या या राजकारणापासून फारकत घेतात. नमस्कार, मी रुणाल ढोक नवराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत मी कार्यकर्ता या कार्यक्रमासाठी जुळलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नितेश कराळे प्रदेश प्रवक्ता जुळलेले आहे आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जॉईन केली ते लोकसभेच्या वेळेस वातावरण असं होतं का, मी जर वापस आलो असतो तर अपक्ष उभं राहिलो असतो आणि अपक्ष उभं राहिल्यामुळे नुकसान झालं असतं. 2.5 लाख मतदान घेतले असते, बरेचसे शेतकरी, बहुजन समाजाचे बरेचसे आंबेडकर अनुयायी, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनवाद लोकांना समजून सांगतो, त्याच्यामुळे तो वोटिंग मला मिळालं असतं आणि एक महाविकास आघाडीची शीट पडली असती. या देशाच्या संविधानावर प्रश्न होता, बेरोजगाराचा प्रश्न होता, अग्निवीर सारख्या योजना या सरकारनं आणल्या ज्या गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराच्या आयुष्याशी खेळ करत आहे, म्हणून मी तो स्टँड घेतला आणि राष्ट्रवादी पार्टीत जॉईन केली. आणि त्याच्यामुळे बराचसा फायदाही असं वाटते का, मी जे काही मतदारसंघात फिरलो तर माझा खारीचा वाटा लोकसभेच्या उमेदवार निवडून येण्यात राहिला आहे प्रचारात, आणि त्याच्यामुळे आता मी येणाऱ्या काळात विधानसभेसाठी दावेदारी केलेली आहे. हो, म्हणजे आता जसं मागच्या वेळेस 238 गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सरकारनं प्रायव्हेटायझेशन केलं होतं, क्लास टूच्या सगळ्या पोस्ट प्रायव्हेटायझ केल्या होत्या, तर मी एक आंदोलन केलं होतं, त्याच्यात मोदी चायवाला, बेरोजगार पकोडा सेंटर, रिकाम तिकडा चिवडेवाला, हे जी दुकानं टाकले, तर म्हणजे आता हे आज उद्या गांधी जयंती आहे, तर परवा त्या गांधी जयंतीच्या याच्यावरती आंदोलन होतं आणि मला प्रशासनाला प्रचंड दबाव आला होता का, जे तुम्ही कार्टून वगैरे गांधीजी लावले आहे ते काढून टाका. तर मी म्हटलं 40 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, ते मी काढणार नाही. तर दुसऱ्या दिवशी पोलीसवाल्याने येऊन आमचे ते कार्टून फाडफूड करण्याचा प्रयत्न केला आणि ते म्हणजे मी त्यांना काही देवेंद्र फडणवीस येणार होते त्यांना रस्त्यात आडवं होणार नव्हतो, काही नव्हतो, त्यांनी सांगितलं होतं ऑलरेडी, पण बा इथं बा आल्यावर हे दिसन म्हणून त्यांनी ते फाडफूड केलेत. मी रस्त्यावर उतरलो आणि माझ्या लहान पुराला घेऊन मी आंदोलनात बसलो होतो, सगळे विद्यार्थी आले आणि तिथं मोठं आंदोलन तयार झालं, तर त्याला न्याय मिळाला, महाराष्ट्रभर आंदोलन यशस्वी झालं आणि तो GR शासनाने मागं घ्यायला लागला. कुटुंबाची साथ तर कोणत्याही राजकीय माणसाने भेटली पाहिजे पण सहसा भेटत नाही, कारण का राजकारण म्हटलं का एखाद्या स्थानिक मतदार क्षेत्रापुरतं राहिलं तर तो तिथंच मर्यादित राहते, पण माझा विषय असा आहे का मला बाहेर पहिलेही बाहेर गावून प्रबोधनासाठी बोलवण्यात येत होतं, आता प्रचारासाठी मी जातो आणि खूप त्रास होते बाहेर गेल्याच्या नंतर, 2-3 दिवस फॅमिलीसोबत भेट होत नाही, ठीक आहे, मुलाबाळाकडे दुर्लक्ष होते, त्याच्या एज्युकेशनकडे दुर्लक्ष होते, पण एक मनाले एक शांती भेटते का आपण या देशाच्या हितासाठी काम करून राहिलो, समाजासाठी काम करून राहिलो, या राष्ट्रासाठी काम करून राहिलो, म्हणून अनेक वेळा पत्नी नाराज होते का आम्हाला वेळ नाही देत, हे नाही देत, प्रत्येक राजकारणासोबत असं होते, साहजिक आहे, त्यांनाही वाटते का आपला नवरा आपल्यासोबत कुठं बाहेर घेऊन फिरायला जायला पाहिजे, हे जायला पाहिजे, पण एक मला मनाला समाधान भेटते का मी समाजासाठी काहीतरी चांगलं करून राहिलो, या राष्ट्रासाठी भविष्यात जे काही बदल होईल त्याच्यात आमचं नाव छोट्याशा लाईनीत तरी राहील का बा, कुठेतरी आम्ही या राष्ट्रासाठी काम केलं म्हणून. हो, मी 2 मतदारसंघातून विधानसभेसाठी, आता जे 2024 विधानसभा आहे वर्धा आणि आर्वी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केलेला आहे आणि वर्धेवर ठाम दावेदारी केली, कारण वर्धा कर्मभूमी आहे, इथंच क्लासेस आहे माझे, इथंच बरेचसे आंदोलनं केले, इथंच विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले, इथून आंदोलनं करून लोकांसाठी मागच्या 4-5 वर्षापासून अखंड काम करत आहे आणि त्याच्यामुळे याच मतदारसंघावर मी दावेदारी केलेली आहे. तर आर्वीतही दावेदारी केलेली आहे, आर्वीतले लोकांची खूप इच्छा आहे, कारण आर्वीत मी मतदारसंघात फिरल्याच्या नंतर तिथलेही लोक म्हणे का तुम्ही इथून उभे राहा सर, तुम्हाला इथून आम्ही पाठबळ देऊ. तर याच्यामुळे काय झालं का, दोन्ही मतदारसंघात एक माझ्याबद्दल चांगलं वातावरण आहे, पक्षाने कोणताही मतदारसंघ घेतला तर मी तिथून जिंकून येऊ शकतो ही पक्षाला मी
ठामपणे सांगितलेलं आहे. हो, युवकांनी यायलेच पाहिजे. युवक जोपर्यंत राजकारणात येत नाही, राजकारण त्याला समजत नाही आणि राजकारणाचं आयुष्य कसं असते, त्याच्यानंतर ते कसं जगावं लागते, लोकांच्या समस्या काय आहे, ह्या लोकांना विद्यार्थ्यांना समजायला पाहिजे. आणि चांगले सुशिक्षित विद्यार्थी आले तर हा देश चांगल्या पद्धतीनं बदलू शकतो, या समाजात चांगले बदल होऊ शकते, राष्ट्र चांगलं निर्माण होऊ शकते. पण युवकांनी राजकारणाकडे पाहण्याचं जे इंटेन्शन आहे का, हे वाईट लोकांचं राजकारण आहे, बदमाश लोकांचं आहे, म्हणून बरेचसे युवक यांच्या या राजकारणापासून फारकत घेतात. म्हणून जर युवक आले चांगले आणि नवकी पक्षांनी सुद्धा, सर्व पक्षांनी सुद्धा नवयुवकांना संधी द्यायला पाहिजे राजकारणात आल्याच्या नंतर, म्हणजे घराणेशाही थोडीफार बाजूने ठेवून नवीन युवकाला जर चान्स दिला. आणि आता तुम्ही लोकसभेत पहा, ज्या ज्या नवीन लोकांना चान्स दिला ते जिंकूनच आलेले आहे. त्याच्यामुळे लोकांना नवीन माणूस पाहिजे, लोकांसाठी काम करणारा माणूस पाहिजे. नवीन लोकांना चान्स दिला एक चांगली वाईब, म्हणजे त्या पक्षाकडून एक चांगला मेसेज समाजाला जातो का हा पक्ष नवयुवकांना चान्स देतो. म्हणून कार्यकर्ता हा नेहमीच एकनिष्ठ असतो आणि निष्ठावान असतो. मला असं वाटतं का नेतेच विकल्या जातात. आणि तुम्ही महाराष्ट्राच्या आताच्या 3-4 वर्षाचं जे पाहून राहिले राजकारण, ते सुरत मार्ग गुवाहाटी जे पळाले आणि पवार साहेबाच्या सोबत राहून ज्यांनी आमदार, त्यांच्यानंतर त्यांना मंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे अनेक मंत्रालय त्यांना दिले, आणि तेच जर आमदार घेऊन पळत असाल, ही निष्ठा कुठंतरी कमी झाली वाटते. कार्यकर्ता हा नेहमीच नेत्यासाठी भांडतो, पण नेता मात्र आपली पोळी कशी शेकता येईल हे पाहतो. आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणात आता 3-4 वर्षात घडलेलं आहे.